नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता सहावीचा पाठ क्रमांक 19 मध्ये बाजारात जायचं बाई हा पाहणार आहोत. आता या पाठाच्या लेखिका प्रभा रई बैकर या आहे. लेखक परिचयामध्ये आपण पाहूया की त्यांची ग्रंथ संपदा कोणती कोणती आहे. प्रसिद्ध लेखिका प्राजक्त पापया तिची गोष्ट हे त्यांचे लघुकथा संग्रह आहे. तसेच मनोगत दवबिंदू झगमग झगमगणारे हे दलित लेख प्रसिद्ध. बाईंनी विसर बोळी हा विनोदी लेख संग्रह तसेच आनंद मेळा हा बाल गीत संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. आता या पाठामध्ये लेखिकेने काय सांगितलेलं आहे त्याच्याविषयी थोडक्यात माहिती सारांश पाहूया. प्लास्टिक टाळा पृथ्वी वाचव. माणसाने खूप प्रगती केली आहे आणि वेगवेगळ्या प्लास्टिकच्या वस्तू माणसाने बनवलेल्या आहे, पण हे प्लास्टिक नष्ट व्हायला हजारो वर्षाचा कालावधी जातो. स्वच्छ भारत हे अभियान माननीय पंतप्रधानांनी राबवलं. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत बऱ्याच राज्यांनी स्वच्छतेकडे अधिक महत्व दिलं. ओला कचरा कोरडा कचरा वेगळा करायला सांगितलं, लोक जागरूक झाले आणि थोड्या प्रमाणात होईना स्वच्छता दिसायला लागली. पण स्वच्छता दिसू लागली पण बरेच जण काय करायला लागले, प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्वाधिक वापर करायला लागले. प्लास्टिकच्या पिशव्या सर्वाधिक वापरल्यामुळे त्याचे काही दुष्परिणाम होतात. आपण बाजारात जातो, भाजी घेतो किंवा किराणा माला दुकानात जातो, काहीतरी घेतो, फळ घेतो किंवा स्वीटच्या दुकानात जातो किंवा कपडे घेतो, कुठल्याही दुकानात गेलो की आपण काय करतो, जी वस्तू घेतली ती वस्तू आपल्या घरी नेण्यासाठी त्यांच्याकडे काय म्हणतो, पिशवी द्या म्हणतो, प्लास्टिकची पिशवी मागतो. ती प्लास्टिकची पिशवी त्याच्यामध्ये भाजी टाकून आपण घरी येतो, भाजीपाला काढतो आणि प्लास्टिकची पिशवी कचऱ्यामध्ये किंवा गटारीमध्ये टाकून देतो. प्लास्टिक हे गटारीमध्ये टाकल्यानंतर त्या ठिकाणी थांबतं, पुढे वाहत जात नाही किंवा पाण्याला सुद्धा तिथंच आढळतं आणि एका जागी पाणी अडल्यामुळे ते तुमच घालवास होतो आणि डासांची पैदास डासांची निर्मिती तिथं होते आणि ते आपल्या आरोग्याला हानिकारक असत. किंवा आपण प्लास्टिकच्या पिशव्या एकत्र गोळा करतो आणि घंटागाडी आली घंटागाडी म्हणजे टाकून देतो किंवा कचराकोंडी जिथं असेल त्या कचराकोंडीमध्ये टाकतो. कधी कधी आपण काय करतो, भाजी जी आहे खराब झालेली असेल किंवा भाजीचे देठ असतील किंवा घरातली एखादी वस्तू असेल जी की आपल्याला टाकून द्यायची असेल त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून त्याला गाड मारतो आणि टाकून देतो. पण रस्त्यावर असणारे जे काही मुख्य जनावर असतात त्यांना भूक लागलेली असते आणि प्लास्टिकची पिशवी गाड मारलेली दिसल्यास त्याला निश्चित वाटतं की अरे याच्यामध्ये काहीतरी खायला आहे, म्हणून ते प्लास्टिकची पिशवी काढण्याचा प्रयत्न करतं, निघत नाही. प्लास्टिक सकट ते खातं, त्यामध्ये दुष्परिणाम असा होतो की ते प्लास्टिक त्याच्या पोटामध्ये जात आणि पोटामध्ये गेल्यामुळे काय होतं, त्या जनावराचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. आणि हे निष्कर्षणातून प्रयोगातून म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष जनावरांना दवाखान्यामध्ये जनावरांच्या दवाखान्यात आणल्यानंतर त्यांच्या पोटात पाहिलं असतं की कमीत कमी एका गाईच्या पोटातून 4 ते 5 किलोचं प्लास्टिक बाहेर निघत. हे किती धोकादायक आहे, म्हणून प्रत्येकानं प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्णतः टाळायचा आहे. इथे एक पथनाट्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला प्लास्टिकच्या पिशव्यांचे दुष्परिणाम काय आहेत, प्लास्टिकची पिशवी वापरणं किती हानिकारक आहे याविषयीची माहिती आपल्याला इथे सांगितलेली आहे. एक बाई आहे आणि तिच्या भोवती पथनाट्यामध्ये एकापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असतो आणि हे पथनाट्य लोकांना जागृत करण्याचं काम
स्वच्छतेच्या संदर्भात पथनाट्य असतं किंवा दारूबंदीच्या संदर्भात पथनाट्य असतं, मतदानाचा हक्क बजावणे किती गरजेचं आहे हे सांगणार सुद्धा पथनाट्य असतं. या पथनाट्यामुळे काय होतं, समाज जागृत होतो, समाजाला आपले काय कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत, कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत हे कळतं. म्हणजे एक प्रकारे पथनाट्य हे समाजाला जागृत करण्याचं काम करत असत. म्हणजे ह्या पाठामध्ये हा पाठ पथनाट्याच्या स्वरूपामध्ये दिलेला आहे. छोटीशी नाट्यक्षेत्र पथनाट्य असं त्याला आपण म्हणू शकतो. ते बाई काय करते, तिला इतर लोक काय बोलतात, काय काय माहिती देते हे आपल्याला त्या पाठामध्ये पाहिजे आहे. पण यावर थोडस तुम्हाला एक प्रश्न इथे विचारलेला आहे की किराणा माल खरेदी करायला जाताना तुमचे आई वडील कोणती तयारी करतात त्याचे निरीक्षण करा व लिहा. तर ज्यावेळी तुमचे आई बाबा किराणा माल आणायला जायचा असतो त्यावेळेस ते काय करतात, साहजिकच यादी करतात, एखादी पिशवी तर घेतात किंवा मग तसंच जातात. कधी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये सामान आणलं जातं, आपण सामान काढून ठेवतो, डबे भरतो, भाज्या फ्रीजमध्ये ठेवतो, कपडे काढून ठेवतो, पण ती प्लास्टिक काय करतो, कचऱ्यात टाकून देतो. पण त्या प्लास्टिकचे काय दुष्परिणाम होतात हे इथं सांगितलेलं आहे. ती बाई काय म्हणते, काय बोलते हे पथनाट्याच्या स्वरूपात सांगितलेलं आहे ते बघा. बाई काय म्हणते, काय म्हणते, कंसात दिलेलं आहे. आठवड्याच्या बाजाराला जाण्यासाठी काही स्त्रिया व काही पुरुष निघाले आहे. चित्रामध्ये बघा तुम्ही, जाताना एका घराच्या दारात एक स्त्री डोक्याला हात लावून बसलेली पाहतात. ते सर्व तिच्याजवळ येतात व त्यांच्यात हा संवाद सुरू होतो. चित्रामध्ये बघा, एक बाई इथे बसलेली आहे, तिच्या डोक्यामध्ये काय विचार चाललाय ते प्लास्टिकच्या पिशव्यांचे इथे दाखवलेलं आहे. दोन बाया, दोन तीन बाया माणसं येऊ लागले, तिला विचारायला लागलेली आहे. म्हणजे बाजारात जायची प्रत्येकाची कशी काही असते, काय त्यांच्या हातामध्ये पिशवी आहे, काय जण तशीच निघालेली आहे. मग त्या बाईवर सुद्धा ते काय बोलतात, काय विचारतात ते बघा. ती बाई काय म्हणते बघा, मले बाजारात जायचं नाही, मले बाजारात जायचं नाही. इतर बघू का ग बाई, का ग बाई, का ग बाई. बाई म्हणते न ग बाई, न ग बाई, न ग बाई, मले बाजारात जायचं नाही, मले बाजारात जायचं नाही. इतर लोक म्हणतात का ग बाई, का ग बाई, का ग बाई, न ग बाई, न ग बाई, न ग बाई. आता पथनाट्य या पद्धतीचं असतं. पहिला वाद का बरं जायचं नाही, कारण काय ते साची की नाही. बाई अव बाळाला जायचं, कशा कशाची खरेदी करायची. दुसरा लागेल कशा कशाची, कशा कशाची. बाई लगेच म्हणते अव मंडळी डाळ तांदूळ आणि भाजीपाला साबण कपडे चपला काय पाहिजे लागतं आपल्या संसाराला. आता बाजारला जायचं म्हणजे एक वस्तू लागते का, नाही. गहू ज्वारी तांदूळ साखर मीठ तेल तूप चटणी जे काय लागतं ते आपण आणतो, कपडे चप्पल गोड पदार्थ हे ना अनेक गोष्टी आपल्या संसाराला लागतात. काय काय म्हणून मी आणू पैसे म्हणते तू का तिसरा काय म्हणते मग ते संद घेऊन येईल त्यात काय पड अगं ते आणायचं घरात ठेवायचं बाजारात सगळ्या वस्तू मिळतात ना. बाई अरे आणू कशा ठेवू कशा. दुसरा आता तर समद्या वस्तू कॅरियरमध्ये देतात की. बाई अव तू असं मोठा फटाळा हाय इतर कसा काय, कसा काय, कसा काय. पहिला कॅरियर भरून आणावी, वस्तू वरून डब्यात भरावी आणि कॅरियर फेकून द्यावी म्हणजे झालं. बरोबरच आहे, तुम्ही आम्ही बरोबर आम्ही तेच केलेलं आहे. सध्या महाराष्ट्र शासनाने कायदा काढलेला आहे की ज्या व्यक्तीकडे प्लास्टिक दिसेल, ज्या दुकानदाराकडे प्लास्टिक दिसेल त्याला 5,000 रुपयाचा दंड आहे. असं ती बसल्या बसल्या आणल्या तुम्हीच मागितल्या म्हणून तिला दिल्या तरी जेव्हा केव्हाही आपण बाजारात जाऊ
ती बाई बाजारात जायचं म्हणाली, बाबा मला बाजारात जायचंच नाही म्हणली. का जायचं नाही? अवसर द्या वस्तू ह्या कॅरी बॅग मध्ये भरून देतात आणि आपण काय करतो, कॅरी बॅग मध्ये वस्तू काढून कॅरी बॅग टाकून देतो. मग त्यात काय आवड झालं म्हणते, ती बाई म्हणजे तो तर मोठा गोटा आहे म्हणती. ह्या हे प्लास्टिक लवकर नष्ट होत नाही. सात उदाहरण बघा, ज्यावेळेस एखाद्या घराचं बांधकाम चालू असतं, पिलर घ्यायची वेळ आली असते, त्यात जमीन खोदली जाते किंवा शेत नांगरत असतो, त्या 2 फूट 4 फूट 5 फूट ज्या जमीन खाली खोदली जाते त्या जमीनच्या बाहेर आपल्याला काळी माती खडक दिसतो, पण त्यासोबतच आपल्याला प्लास्टिक सुद्धा दिसतं. हे प्लास्टिक कित्येक वर्ष जमीनच्या आत गाडलेलं असतं, जे जशास तसं असतं, म्हणजे ते नष्ट व्हायला खूप वर्षाचा कालावधी लागतो. आणि असं प्लास्टिक जर जनावरांच्या पोटात गेलं तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. म्हणून ते बाई आत देणं व्याकुळ देणं सांगत आहे की बाबा मला बाजारला नकोच, कारण बाजारला गेले की सगळ्या वस्तू प्लास्टिकच्या पिशव्या देतात. सगळे लोक काय आपली पिशव्या वापरत नाही, आपण पिशव्या आणतो, सामान काढतो आणि टाकून देतो, त्याचे लगेच दुष्परिणाम होतात. म्हणून मला बाजारला जायचं नाही, म्हणून मला बाजारला जायचं नाही, असं ती बाई म्हणते. पुढे काय म्हणते बघा बाई, त्या कार्यवेळा संध्याकाळ टाळी काढतात, संध्या नाल्या तुडुंब भरतात आणि सांडपाणी येत रस्त्यात. साधी आता तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी राहता त्याच्यामुळे आजूबाजूला निश्चितपणे गटार आहेच असणारच. त्या गटारीचं तुम्ही थोडस ऑब्झर्वेशन करा, नको सरले घाण आहे, काय करणार करते विरोधाला काय करते, त्या गटारीच्या जवळ जाते धोंडा टाकते, दगड टाकते, घाण पाणी उडते. पण त्याच्यामध्ये बघा तुम्ही, गटार हे घाण पाणी वाहून नेण्यासाठी तयार केलेली असते, पण पाणी वाहतच नाही, त्याच ठिकाणी थांबलेले दिसतं. त्याच्यामध्ये कोणाचा बॉल पडलेला असते, दगड पडलेले असते, माती तर पडलेली असते, केव कचरा तर पडलेला असतो, आणि सगळ्यात महत्वाचं प्लास्टिक सुद्धा तिथं असतं. आणि प्लास्टिक असल्यामुळे काय होतं, ते पाण्याला अडथळा करतं, पाणी पुढे वाहू जाऊ देत नाही. आणि तिथंच थांबल्यामुळं काय होतं, पाऊस आला किंवा पाणी आलं, गटार भरली तर गटारचं पाणी रस्त्यावर येतं, घाण होतं आणि वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळतं. म्हणून ती बाई म्हणते की बाबा या प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्यास असं संकट ओढवतं, म्हणून मला बाजारला जायचं नाही. दुसरा म्हणते काय सांगता काय बाई, बाई मग ध्यानात येत नाही म्हणून म्हणते मला बाजारला जायचं नाही, मला बाजारला जायचं नाही. काग बाई काग बाई काग बाई, बाई रडत रडत अव माझी हरणी हरणी दुधाची म्हैस. तिसरा आता तिने काय झालं, अव माझी हरणी मला सोडून गेली. दुसरा नाही हो ती मरून गेली. इतर कशा पै मिली तुझी हरणी, तिच्यासाठी तू का गाते रडगाणी, का नाही केलं तू औषध पाणी. अगं तिच्यासाठी तू औषध पाणी करायचीस ना, तू कशाला रडत बसलीस बाई? त्या तेच तर सांगते न्या, ध्यानात येत नाही. प्लास्टिकच्या कॅरी बॅगातील चाऱ्या गत सगळल्या तिच्या पोटात गेल्या, म्हणून तिचं मरण मरण ओढवलं. तिचं विचार रेडकू म्हणजे तिचं लेकरू रड रड रडलं, दुधा वाचून त्या लेकरा चाळलं. माझं मन खूप तडफडलं, प्लास्टिकचा कचरा हेच कारण जनावरच ओढवतय मरण. म्हणून म्हणते काय म्हणते, मला बाजारला जायचं नाही, मला बाजारला जायचं नाही. आता सांगितलं तुम्हाला की एक तर गटारमध्ये प्लास्टिक अडकला म्हणून हा पाण्याला अडथळा निर्माण होतो, दुसरा आपण कचरा कुंडीमध्ये किंवा इतरत्र प्लास्टिक टाकतो आणि मुख्य जनावर ते चाऱ्यावर गिळतात आणि त्याचे दुष्परिणाम होतात. जसं की आपली हरणी, त्या म्हशीचं नाव आहे हरणी, ती मेली कशामुळे मेली, तर तिनं प्लास्टिक खाल्ल्यामुळे ती मेली. आणि प्लास्टिक पुन्हा मळालं आपल्यामुळं चाललं, त्या म्हशीचं त्या हरणीचं मरण
कुरकुरे किंवा काही गोष्टी खायच्या सवय असते, चॉकलेट खायची असते. आता तुम्ही शाळेमध्ये इकडं तिकडे चॉकलेट खाता, चॉकलेटचं रॅप तिथंच टाकून देता, कुरकुरेचं पॉकेट तिथंच टाकून देता, चिप्सचा पुडा तिथंच टाकून देता. एव्हा ना असे काही विद्यार्थी आहे की शाळेतला डब्बा सुद्धा असाच टाकून देते, प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये गुंडाळतात टाकून देतो. त्यामुळं काय होत आहे, एक तर अन्नाची नासाडी होते, दुसरं केळ कचरा होतो, तिसरं प्लास्टिकचं प्रदूषण होतं, आणि असंच प्लास्टिकून वाहत वाहत जातं, कुठं गटारात अडकतं, कचरा कुठे जातं, मग गटारात अडकल्यावर पाणी वर येतं, पाण्याला अडथळा निर्माण होतो, जनावरांचं मरण होतं. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, आता तुम्ही पाठाच्या मार्गावर अजूनही समजून घेत आहात. मग इथून पुढे तरी प्लास्टिकचा वापर मी करणार नाही आणि करू देणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे दोन मुद्दे झाले की ती बाई बाजारला जायचं नाही म्हणते, तिला विचारत असेल तर मला का जायचं नाही ग, अहो काय करा, सगळ्या वस्तू देतात कॅरी बॅग मध्ये भरून, आपण कॅरी बॅग घरामध्ये आणतो, सामान काढून घेतो आणि प्लास्टिक टाकून देतो, त्यामुळे गटारचे पाणी तर तुमत, दुसरं काही जनावर चाऱ्यामध्ये चघळतात, त्याचे दुष्परिणाम होतात, म्हणून मला बाजारला जायचं नाही, माझी हरिणी याच्यामुळे मेलेली आहे असं ती सांगते. पहिला, अव सरकारने काढला आदेश, प्लास्टिक नका वापरू, हे त्यातलं विशेष, सजीवांना वाचूया हा दिलाय संदेश, पेपरात पेपरातनी वाचली की नाही, आता काय तुम्ही अंका बद्दल नाही, अंका बद्दल म्हणजे अडाणी निरक्षर. एकदम अव सरकारने आदेश काढला की काय, प्लास्टिकचा वापर करू नका, तुम्ही तुम्हाला पेपर वाचता येत नाही, येत नाही का, तुम्ही भारताबद्दल नाही आता शिकलेले आहात, होय हो म्हणते, सांग रे बाबा सांग, मला आठवत नाही पेपरात आले तरी काय, सरकारनं आदेश काढलेला आहे ज्या कुठल्या दुकानदाराकडे प्लास्टिकच्या पिशव्या सापडतील त्या दुकानदाराला 5,000 रुपयाचा दंड आहे. मग प्रत्येकानं प्लास्टिक वापरायचं नाही, वापरू द्यायचं नाही हे लक्षात ठेवा. दोन घटनेचे त्या बहिणीने सांगितलं, पथनाट्याच्या माध्यमातून सांगितलं की काय, एक प्लास्टिक गटारीमध्ये अडकतं, दुसरं जनावर चारा चारा समजून ते खातं, प्लास्टिक गटारीमध्ये अडकल्यामुळे पाणी पुढे वाहून जात नाही आणि पाणी रस्त्यावर येतं आणि आजारांना निमंत्रण होतं, आणि जनावरांमध्ये खाद्यामुळे काय होतं, त्यांचं मरण वाढवतं, जसे की त्या बैची हरणी म्हणजे म्हैस नेली. तिसरी घटना ही घडलेली आहे, तुम्ही आपण जेव्हा केव्हाही समुद्र किनाऱ्याला जातो त्यास मस्त मौज मजा करतो आणि जे काय आपण खाल्लेल्या वस्तू असतात त्याची जी कवर असेल रॅपर असेल तिथेच टाकतो, तेव्हा काय होतं, बऱ्याचशा वस्तू ह्या समुद्रामध्ये तशाच जातात आणि समुद्रामध्ये हे जलचर असतील, जलजीव असतील, त्यांना त्याचा अडथळा निर्माण होतो आणि बरेच जण ती काहीतरी खायची वस्तू आहे काहीतरी आहे म्हणून ते खाण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागतं. अशीच घटना घडलेली आहे, ती कोणती, ही बाई सांगते बघा. त्या समुद्र किनाऱ्यावर, त्या समुद्र किनाऱ्यावर, दुसरा काय झालं समुद्र किनाऱ्यावर, बाई त्या समुद्र किनाऱ्यावर मरून पडली बिचारी 2,000 कासव, त्याच्यासाठी डोळ्यातून वाहतात आस्व, डोळ्यातून म्हणजे डोळ्यातून, आस्व म्हणजे अश्रू, म्हणजे त्या समुद्र किनाऱ्यावर 2,000 कासव मरून पडली. तिसरा फार वाईट घडलं, प्लास्टिकच्या विळख्यातून जलचर सुद्धा नाही वाचलं, जे प्लास्टिकच्या पिशव्यामुळे समुद्रातल्या जीवांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. किती वाईट गोष्ट आहे बरोबर, जे त्यांना बोलता येत नाही किंवा त्यांना काय कळत नाही म्हणून त्यांनी काय केलं ते खाल्लेलं आहे, मग अशा जनावरांचा जीव घेणं किंवा जीव जाणं ही खूप चुकीची वाईट गोष्ट आहे. ते होऊ द्यायचं नसेल तर प्रत्येकाची जबाबदारी आहे की प्लास्टिकचा वापर पूर्णतः टाळायचा आहे.
बाई ध्यान देऊ नका एवढंच नाही पहिला आणखी आखरी काय घडलं आणखी वाईट काय घडलंय बाई प्लास्टिक वापरू नका सरकारने केलाय कायदा सजीवांना वाचवायचा केलाय कायदा दुसरा खरच की काय आपण बरोबर खाणार काय आपली काळी माय ओसाड होत आहे तिसरा कशी काय बाई जमीन नांगरली प्लास्टिकची जाळी वरती आली शेतात पीक येईल कस कशी मिळतील खंडीवर कंस म्हणून म्हणते मले बाजारात जायचं नाही मले बाजारात जायचं नाही काळी आई ही जमीन आपली ओसाड उडाली आहे ही जमीन नांगरल्यानंतर प्लास्टिकची जाळी वर येते प्लास्टिकच प्लास्टिक बाहेर येते त्या जमिनीचा जी पत असते जमिनीची जी सूत्र आहे जमिनीची गुणवत्ता असते ती काय होऊ लागली कमी होत चाललेली आहे आणि जमिनीची गुणवत्ता कमी झाली पीक कमी येते म्हणून ती बाई म्हणते की समजा प्लास्टिकची जाळी जमीन नांगरताना जर वर आली तर मग आपल्याला खंडीवर कंस मिळतील कशी म्हणजे या माणसानं प्रगती केली हो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती केली पण पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी सुद्धा काहीतरी काळजी घेतली पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून ती बाई म्हणते की आता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला खंडीवर कंस मिळतात की नाही असं होऊ लागलेलं आहे का तर जमीन नांगरल्यानंतर जमिनीच्या वर प्लास्टिक आलेलं आहे पहिला प्रांत आहे यापेक्षा मी सांगतो तसं कर सध्या लोकांना उपदेश कर पाहिजे तो काय एका उपदेश करू मी तिसरा वापरू पिशवी कापडाची आणि कागदाची प्लास्टिकची पिशवी नकोच काळजी घेऊ वसुंधरेची म्हणजे पृथ्वीची इतर आता तरी बाजारात जाशील का नाही म्हणजे तू काय कर सगळ्याला संदेश दे सगळ्याला पटवून दे की प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापराचे काय दुष्परिणाम आहे हे लोकांना समजून सांग आणि त्यांना प्लास्टिकच्या पिशव्यांच्या ऐवजी कापडाची आणि कागदाची पिशवी वापरायला सांग त्यामुळे काय होईल प्लास्टिक हे कमी कमी होत जाईल आणि गटारे तोडणार नाही जनावरांचे जीव जाणार नाही आणि आपली जीव सुंदर आहे ती ओसाड होणार नाही तू जनजागृती कर समाजाला सांग असं ते काही लोक तिला म्हणतात बाई भय म्हणते पण मी प्लास्टिक थैली हातात धरणार नाही मला बाजारात जायचं हाय मला बाजारात जायचं हाय इतका काय म्हणली मला जायचं नाही जायचं नाही जायचं नाही आता तिथे काय म्हणली की मी सांगते म्हणजे सगळ्याला आणि तू पुढे म्हणून ती काय म्हणली मी बी बाजारला येते पण माझ्या घरातली कापडी पिशवी घेऊन येते सर जर म्हणते चला 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 बाजारला चला कापडाची थैली घेऊन बाजारला चला कागद कपडाच वापरा नको प्लास्टिकचा कचरा होत नाही त्याचा निचरा आर्ततेने सांगते वसुंधरा कागद कपडाच वापरा म्हणजे या पाठामध्ये सांगितलेलं आहे की सगळ्यांनी प्लास्टिकच्या पिशव्यांचाच वापर करायचा नाही प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करा असं सांगतात की काय नाही कापडाची किंवा कागदाची पिशवी वापरायची त्यामुळं काय पर्यावरणाचा कमी प्रमाणामध्ये होईल म्हणजे ह्या पहिल्या पथनाट्याच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचं काम केलेलं आहे हा पाठ व्यवस्थित वाचा समजून घ्या पाठाचा स्वाध्याय तुम्हाला सांगत आहे बघा पहिला प्रश्न पूर्ण दुसरा पूर्ण तिसरा पण पूर्ण 1, 2, 3 हे पूर्ण करायचे आहे त्याच्यानंतर पुढे बघा इथे दिलेलं आहे खेळूया शब्दांशी आता खालील शब्द प्रमाण भाषेत लिहा म्हणजे मातृभाषेमध्ये लिहायचे हे ग्रामीण बोली भाषेतले शब्द दिलेले आहेत नाही म्हणजे नाही संसाराला म्हणजे संसाराला म्हणजे म्हणजे याचा अर्थ म्हणजे समद्या म्हणजे सगळ्या म्हणते म्हणजे म्हणते माझी म्हणजे माझ
Doliatun menjadi doliatun. Illness di teorits high, Inggrisi high nai, ahe, why menjadi why, to menjadi to, ke perman bahasa ini menjadi apjala biasa ahe, ani khali diri lagi, ki काही वाक्प्रचार दिलेले आहेत त्याचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे म्हणजे बघा प्रश्न पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तिसरा पूर्ण खेळ्या शब्दाशी मधलं अपूर्ण आणि आ चौथा बॉक्स दिलेला आहे तो जशा तसा घ्यायचा आहे नीट अभ्यास करायचा आहे काही अडचणी असतील तर विचारायचे आहेत त्याच्या पुढे आता या पान नंबर 77 वर व्याकरणचा भाग आहे तो व्याकरणचा भाग आपण नंतर सेपरेट त्याचा व्हिडिओ होणार आहे पान नंबर 78 वर खालील चित्रांचे निरीक्षण करा चित्रातील हे दृश्यमान सूचनांचे फलक तयार करायचे तुमच्या ज्या काही सूचना असतील त्या चौकोनामध्ये तिथे लिहायचे त्याच्या खाली खालील चौकटीत काही म्हणींचे अर्थ दिले आहेत ते वाचा त्यावरून म्हणी ओळखा व लिहा काय तर न आवडण्या आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती वाईट दिसते त्या व्यक्तीचे काम आवडत नाही म्हणजे कोणती म्हणते ना आवडतीचे मीठ आळणी दुसरा एखाद्या माणसाला काम करता येत नसले की तो कारणे देत असतो म्हणजे काय नास्ता येईल ना अंगण आपले पुढं एखादी गोष्ट तात्काळ व्हावी याकरता काही लोक उतावळपणाने जे उपाय करतात त्यांना हे म्हटले जाते उतावळा उलगला पाशी जे समोर दिसते त्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज नसते याला म्हण काय हातच्या कापणाला आरसा कशाला जे हा म्हणी घेऊन ठेवायच्या माझी माहिती करून अजून इतर म्हण्यांचा संग्रह तुम्हाला करावायचा आहे अशा पद्धतीने प्रभा आरोप वैंकर यांचा पाठ 19 मध्ये बाजारात आणायचं वय म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्यांचे होणारे दुष्परिणाम आणि त्याचा काय वाईट परिणाम होतात हे वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे पाठ वाचा व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण पहा आणि वर्गपाठ लिहून ठेवा परत भेटू दुसऱ्या तासाला धन्यवाद